उरुळी कांचन इथं शिंदवणे घाटात टेम्पोच्या अपघातात 13 जण गंभीर जखमी झालेत. 3 जणांची प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी प्रवाशांना सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये तातडीनं हलवण्यात आलंय. शिंदवणे घाटात अशा घटना वारंवार होत आहेत. काही महिन्यांपूर्वी ह्याच घाटामध्ये वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात झाला होता. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. वेडीवाकडी वळण असलेला हा शिंदवणे घाट वारंवार धोक्याचे इशारे देत आहे. या घाटातून प्रवास करत असताना प्रवाशांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. प्रशासनानं लवकरच घाटाच्या कडेला डिव्हायडर बसवून घेतले पाहिजे असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. विकास काळभोर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.